गणितप्रेमींना नमस्कार प्रेम मी विलास पोतनीस करूया गणितावर ह्या माझ्या कार्यक्रमात आपलं मी मनापासून स्वागत करतो आपण मागच्या भागापासून चालू आहे की वर्गसंख्यांचे प्रवास कसे वेगळ्या वेगळ्या मार्गाने जातात पण त्याच्यात अजून काही झटपट आपल्याला त्याच्या काहीतरी युक्त्या मिळाल्या आणि तिथून पुढचा मार्ग मिळ सोपा वाटला तर तिथून पण आपल्याला जाता येईल मागच्या भागात काय पाहिलं होतं आपण की चाळीसचा वर्ग आपल्याला माहिती आहे चाळीस चौक सोळाशे आपण केलं म्हणजे चाळीस चाळीस सोळाशे केलं होतं पण आता जर एकोणपन्नासचं असेल मग पहिल्यापासून चाळीसशी करण्याची गरज नाही आहे तुम्हाला पंचेचाळीसचा पाहिजे असेल तर पंचेचाळीसचा तुम्हाला पड्डीशी काढता येतो मग तिथून तुम्ही लगेच सेहेचाळीस सत्तेचाळीस लगेच जाऊ शकता तर सदुसष्ट असेल तर पासष्टचा लगेच काढता येतो आणि मग पासष्टपासून वर्गसंख्या तुम्ही लगेच पटापट काढू शकता ह्या पद्धतीने बघा तर हे पाच ज्याच्या अंकी शेवटी जर ज्याच्या ज्या संख्येच्या शेवटी पाच आहे ना त्यांचे वर्गसंख्या कशा पट दिशेने मिळतात ते बघा हे बघा आपण काय घेतले पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंच्याऐंशी एकशे पाच या सगळ्या संख्यांमध्ये युनिट्स प्लेस म्हणजे म्हणजे एकक स्थानी सगळे पाच आलेले आहेत तर एक लक्षात ठेवा की जिथे पाच एकक स्थानी येतो वर्गसंख्येमध्ये त्याच्या वर्गसंख्येमध्ये ज्या वर्ग संख्येमध्ये पाच येतो त्याच्या वर्गसंख्येमध्ये पंचवीस ही संख्या कायम येणारच हे लक्षात ठेवा ह्याच्यात काहीही बदल होत नाही त्यामुळे हे सोपं झालं की नाही तुम्हाला काही लक्षात करायचं जरूर ठेवा बाकी हे करायची गरज करा नाही आहे आता इथे पंधराचा कसा वर्ग काढायचा हा जो दशमस्थानी संख्या आलेली आहे एकच्या पुढचा अंक कोणता येतो दोन तर दोन एके दोन म्हणजे इथे दोनशे पंचवीस ही पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस झाली आपण काय प्रत्यक्ष गुणाकार केलाच नाही आता पंचवीस आहे पंचवीस पंच्च्च तसाच राहणार म्हणून सांगितलं आणि मग दोनचा पुढचा अंक तीन मग दोन बेतरीक आपल्याला सहा मिळतील पस्तीसचा पाहिजे असेल तर पंचवीस तसाच येणार आणि मग तीन चोक बारा बघा म्हणजे बाराशे पंचवीस मिळाला पंचेचाळीस पाहिजे असेल तर पाचचा वर्ग तसाच येणार चारचा पुढचा अंक कुठला येतो पाच येतो मग चारा पंचे वीस वीसशे पंचवीस आणि हे असं ओळीन चालू होतं मग पंच्याऐंशी आता मी घेतला तर पंच्याऐंशीमध्ये पाचचा वर्ग काय झाला पंचवीस आणि आठच्या पुढचा अंक कोणता झाला नऊ आठ नऊ बहात्तर अजून पुढचा घेतला तर पंच पाच एकशे पाचमध्ये घेतलं तर पंचवीस आणि दहाचा पुढचा अंक अकरा एकशे दहा पंचवीस म्हणजे तुम्हाला मग एकशे एकोणीसचा वर्ग काढायचं वर्गसंख्या वर्ग काढायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही अगदी जरी एकशे पस्तीस आला तरी पंचवीस लिहायचं आणि तेरा गुणले चौदा लिहिले की तुम्हाला त्याचा वर्गसंख्या मिळतात हे लक्षात आलं चला आपण अजून काही वेगळ्या पद्धती बघूया पाचच्यामध्ये मध्ये ज्यांनी पाहिलं तर आता समजा जे आपण दहाच्या जवळचे अंक असतात दहाच्या पुढेमागे म्हणजे बारा असेल नऊ असेल आठ असेल तर त्यांच्या वर्गसंख्या कशा मिळतात म्हणजे अठ्ठ्याऐंशी असेल सत्त्याण्णव असेल शहाण्णव असेल ह्याचे कसे मिळतात बघा तिथे पूर्ण दाखवणार जरा हे पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो आपल्याला नऊ पाहिजे असेल नऊचा वर्ग पाहिजे असेल तर प्रत्यक्ष गणित न करता काढता येतो तर काय झालं की नऊच्या जवळची संख्या कोणती आहे दहा मग ही दहापेक्षा नऊ कितीनं कमी आहे एकने कमी हा वरचा जो हे मी हे लिहिले आहे ते उणे चिन्हासाठी आहे मग आता उणे गुणिले उणे म्हणजे अधिक होतात मग एक गुणिले एक किती झाला एक झाला मग हा एक इथून किंवा हा एक इथून ह्याच्यामधून वजा केला की के आपल्याला एक्क्याऐंशी मिळाले सोप्पं आहे परत बघा एक गुणिले एक एक झाला आणि हा एक इथून वजा करायचा किंवा करा हा एक म्हणजे ह्या एकच वजाबाकी करायची आणि त्यातलं डिस्टन्स इथे म्हणजे हा एक इथे वजा तो ह्याच्यातून वजा करून टाकायचा आता त्र्याण्णव बघा आपण जवळचं संख्या कोणती आहे शंभर आणि मग शंभराच्या इथून किती होतात ते त्र्याण्णव हे केले तर सातनी कमी आहेत म्हणून सात इथे केलेले आहेत आणि हे त्र्याण्णव त्र्याण्णव गुणाले त्र्याण्णव म्हणजे त्र्याण्णवची वर्गसंख्या मिळणार मग साती साती एकोणपन्नास झाले आणि हे सात ह्या त्र्याण्णवमधून वजा केले ते शहाऐंशी त्याचं उत्तर झालं असं तुम्ही कोणतंही जर हे घेऊ शकता इथेही वजा केली होती तर अधिक पण घेऊ शकतो आपण समजा एकशे तीनचा वर्ग पाहिजे असेल आता जवळ आहे शंभरच्या जवळच अंक पण हा कितीनं मगाशी तो कमी होता आता कितीने हा कितीने जास्त आहे हा तीननी जास्त आहे आणि हा तीननी जास्त आहे म्हणजे हा पण तीन लिहायचा आता ह्याचं उत्तर काढायचं असेल तर मगाशी आपण इथे संख्या वजा होती म्हणून इथे वजा केली होती पण आता नाही आता तीन तरी किती झाले नऊ पण शंभर असल्यामुळे इथे दोन अंकी संख्या म्हणून इथे शून्य पण घ्यायचा आणखीन ही तीन ह्याच्यामध्ये मिळवायचा किंवा हा तीन ह्याच्यामध्ये मिळवायचा म्हणजे आपल्याला हे त्याचं उत्तर झालं मग असे आपण पाहिलं होतं ना एकशे तीनचा वर्गसंख्या पाहिली होती ते एक शून्य सहा म्हणजे तेराचा वन सिक्स्टी नाईन होतो तसा एकशे तीनचा वन झिरो सिक्स झिरो नाईन इतक्या सोप्या पद्धतीनं होतं तुम्हाला अजून एक एखादं देतो समजा आपण एकशे आठचा चा पाहिजे असेल आणि आपण शंभरला तर मग हा किती जास्त आहे आठनी जास्त आहे म्हणून आपला आठ, आठ इथे लिहायचे आणि हे आठ इथे लिहायचे आठ आठी चौसष्ट करून टाकायचे आता दोन इथे झिरो आहेत त्यामुळे दोन अंकी संख्या आली इथे काही बदलायची गरज नाही आणि हे आठ आणि आठ सोळा एकशे सोळा हे त्याचं उत्तर किती झटपट वर्गसंख्या मिळाली मग इथून पुढं तुम्हाला दुसऱ्या ह्यांच्या मार्गाने अजून कुठल्या तरी वर्गसंख्या काढता येतात असं आपल्याला बघता येईल चाळीसच्या जवळची संख्या पन्नासच्या जवळची संख्या साठच्या जवळची संख्या अशा संख्या आपल्या वेगळ्या वेगळ्या त्या आपण पुढच्या भागात बघूया पण ह्या पद्धतीनं केलं तर तुम्हाला वर्गसंख्या मोजणं खूप सोपं होतं समजा आपल्याला बाराचा वर्ग पाहिजे असेल आपण मग असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काढले तर याच्या रेषाच्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला वर्गसंख्या जरा सोप्या सोप्या पद्धतीने काढता येतात तर तुम्हाला समजा बाराचा वर्ग पाहिजे असेल तर बाराचा वर्ग पाहिजे असेल तर काय होईल इथे बघा आपण बारा गुण्यायलेले बारा म्हणजे बाराची वर्गसंख्या आपले बरोबर आहे मग आता ह्याच्यामध्ये दशक किती आहेत एक आहे आणि सुट्टे किती युनिट्स प्लेसमध्ये दोन आहेत इथे दशक एक आहे आणि इथे युनिट्स प्लेसमध्ये दोन आहेत तर आता आपण ज्या रेषा काढल्या आहेत या दशकासाठी ही एक काढली रेषा आणि या दोन युनिट्स युनिट्सपासूनसाठी ह्या दोन रेषा दोनसाठी काढलेल्या आहेत म्हणजे ह्या दहा आणि हे दोन मिळून बारा झाले आणि ह्या दश ह्याच्यामध्ये तसंच पद्धत आहे ही आपण एक रेषा ह्या दशकासाठी काढली आणि ह्या दोन रेषा जर आपण काढल्या तर त्या ह्या दोन युनिट्ससाठी काढलेल्या आहेत म्हणजे इकडे दहा दोन हे बारा झाले इकडे दहा दोन बारा झाले आता ह्या एकमेकाला क्रॉस करणार की नाही रेषा मग जिथे बिंदू असतात ना त्या क्रॉस बिंदू आपल्याला त्याचे उत्तर देतात म्हणजे कुठे कुठे त्या रेषा पॉईंट्सचे आपल्याला उत्तर देतात आत्ता बघा इथे हा किती झाले एक दोन तीन चार म्हणजे आपल्याला इथे किती मिळाले या रेषामध्ये चार मिळाले आता मधले भाग वेगळा घ्यायचा आहे मग इथे किती मिळाले हा एक दोन तीन चार म्हणजे हा भाग आपल्याला वेगळा घ्यायचा आहे हे वेगळे वेगळे भाग कुठे घ्यायचे लक्षात ठेवा मग इथे किती बिंदू मिळाले चार आणखीन मग हा इथे किती राहिला एक झालं वर्गसंख्या करणं म्हणजे हा गुणाकारच असतो असे वेगवेगळ्या पद्धतीने किती प्रकाराने गुणाकार करता येतात त्याच्या जॉमेट्रिकल वापरता येतात फिगर्स आपल्याला अजिब्रा वापरता येतो त्या पद्धतीने आपण बघूया आपण कार्यक्रम तसा संपणारच नाही तुम्हाला मजा मजा येतच राहील तर गणित मित्रांनो तुम्हाला आजचा कार्यक्रम आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा कार्यक्रम शेअर करा आणखीन सबस्क्राईब तर जरूर करा आणि चॅनल कुठला माहिती आहे तुम्हाला विलास पोतनीस न विसरता करा ओम गणितमदहा गणितमिदम मिदम गणितात गणित मुदच्यते गणित्य गणितमादाय गणितमेवावशिष्यते ओम शांती शांती शांती